Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna
Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखलाले वो साजनी सुखलाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुखदारे भोसाजनी सुखदारे भोसाजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बीज वाड़वावे नाम हा ती
हाती घेवणी बाण फिरे 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 हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची बीजवाड़ वावे नाम बीजवाड़ वावे नाम बीजवाड़ वावे नाम बीजवाड़ वावे नाम हे जबिठो बार कुमार 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 धर्माचे पाळण 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 धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडण करणे पाखंड खंडण हे Yeah.
विठ्ठल 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 गडगे विठ्ठल 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 छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम नाही भीड भाड तुका मने साना थोर हे च्यामा करने काम बीज वाढवा विनाम विठाला 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे च्यामा करणे काम बीज वाढवा विनाम महायोगी पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे समागत तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम दुसरे चरण संतांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाने सद्गुरुदास तुका बाबाने सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाने सद्गुरुदास तुका बाबाने सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे केलिया स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचिया ते नमस्कारो नियाता रायगडी मंदिरी वशे माझा राया रायगडी मंदिरे वशे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथमा वंदितो तुमा छत्रपती विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 विठ्ठल। 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊ पोटी सिंह जन्मला, घडविले जने स्वराज्य सुखावली प्रजा, परश्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे मुजरा करण्या तुम्हाला विठाला। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवा विनाम। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा स्वतःच्या कामाविषयी आणि धर्माचं काम करणं, पाखंडाचं खंडन करणं ही सुद्धा एक ईश्वराची पूजाच असते आणि ते आम्ही काम उभ्या हयातभर करतो याची माहिती देणारा शिवजयंतीच्या निमित्तानं निवडलेला अभंग आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। अभंगाकडं तर येणारच आहे, तत्पूर्वी परिहार देणं गरजेचं आहे आणि सर्वप्रथम परिहार देतो। सालाबादाप्रमाणे चालत असलेला शिवजन्मोत्सव कदाचित पूर्वी नाचून साजरा केला जात असेल, यावर्षी वाचून साजरा केला जातोय। आज आपले या पाथर्डी गावामध्ये समस्त ग्रामस्थ पाथरवडी पाथर्डी मित्र परिवाराच्या वतीनं, पंचक्रोशीतील सर्व पाथर्डी परिसराच्या वतीनं आयोजित केलेला हा कार्यक्रम, खरं तर या कार्यक्रमासाठी ज्यानं ज्यानं आयोजित केला, आमचे विद्यमान नगरसेवक सुधामांना ढेमसे असतील, मला फोन करून मला या ठिकाणी बोलवून घेतलं, आमचे त्र्यंबकांना कोंबडे, चेतनदादा कोथमिरे, चंद्रकांतजी खाडेसाहेब, विशेष सहकारी युवा कीर्तनकार हर्षद महाराज जाचक, दीपक महाराज असतील निवृत्ती महाराज भजनी मंडळ पाथर्डी, शांताराम महाराज, आणि या कीर्तनाला साथ देण्यासाठी आमचे परमस्नेही रोहिदासजी महाराज मते, रामचंद्र महाराज बोराडे, भास्कर महाराज कान्हो, मृदंगवादक विकासजी महाराज बेलूरकर, रमेशजी महाराज खाडे, सर्व माझ्यासोबत आलेली माझी सर्व टीम, यामध्ये भारुडकार गोविंद महाराज असतील आणि संत मेळा यूट्यूब चॅनलचे मालक स्वतः शूटिंग करण्यासाठी आले, सर्वांचे धन्यवाद। विठ्ठल या भागात येताना, या कीर्तनाला येताना पुन्हा पुन्हा विचार करत होतो, नाशिककर आहे तुमचा भाग खूप सदन आहे बाबा रोहिदास महाराज, आमचा भाग हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा माझा, एक नाही, आणि आमचे लोक तुमच्याकडे ऊस तोडायला येतात, तुमचा ऊस पिकवणारा द्राक्ष पिकवणारा जिल्हा तुमचा, पण आज मी काय तुमच्याकडे ऊस तोडायला आलेलो नाही बाबा, आमचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा, तुमचा भाग सदन आहे, जसा तुमचा भाग पैशानं सदन आहे। दत्ताभाऊ आले नाही का, आमचे दत्ताभाऊ कदम आलेत का, येता येत, जसा तुमचा भाग पैशानं सदन आहे रोहिदास महाराज, तसा तुमचा भाग मनानं सुद्धा सदन आहे, आणि जे मोठ्या मनानं छत्रपतींचे विचार ऐकण्यासाठी या धर्म मंडपामध्ये बसले ते मनानं खरंच मोठे असतात, आणि म्हणून उभा राहणाऱ्याला माझी विनंती आहे, थोडंसं मन मोठं करा आणि छत्रपतींचे विचार ऐकायला थोडं दोन पाय आकडून मांडी घालून बसावं। विठ्ठल कारण होतं काय, सगळे लोक बसलेले आपण उभा राहतो, उभा राहून डोंबाऱ्याचा खेळ बघायचा असतो, आत्ता जो चालू आहे तो डोंबाऱ्याचा खेळ नाही चालू, इथं भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, कीर्तनाला मांडी घालून बसावं कीर्तनाचे नियम आहेत,
आणि म्हणून कीर्तन कोणीही उभा राहून ऐकू नये अशी मी उभा राहणाऱ्याला तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. काय बोलले आज जगद्गुरु तुकोबा राय? मी खरं तर सुदाम भाऊ तुमचे मनापासून आभार व्यक्त करेल, किती सुंदर कार्यक्रम घेतलाय. खरंच साऊंड सिस्टीम मला पाहिजे तशी भेटली बुवा. गोकुळबाऊची कुठली सुंदर साऊंड सिस्टीम आहे? कुठली? वाह, अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम आहे, आवडली मला साऊंड सिस्टीम. आणि महाराज माझं सगळं साऊंड सिस्टीमवर आहे, कारण माझ्या जीवनात सगळं बोलणं 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 बोलणं. आज सुदैवानं म्हणतो मी आज एक कार्यक्रम आहे, नाही तर डेली दोन कार्यक्रम सकाळ संध्याकाळ करतो मी, हे बरोबर नसेल तर. आणि म्हणून सिस्टीमही चांगली भेटली. सुदाम आपल्या आमच्या त्र्यंबक भाऊंचे मला आभार व्यक्त करायचे. त्र्यंबकांना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होतो, पुन्हा पुन्हा सांगत होतो की मला सिस्टीम चांगली लागते, मला सिस्टीम चांगली लागते. ऐकून ऐकून ते कटळून गेले, म्हणले महाराजाला काय येड लागलो का? सारखं सारखं तेच सिस्टीम चांगली, कारण सिस्टीमवर सगळा कार्यक्रम अवलंबून असतो. आज समाधान वाटलं. किती झटलात, किती भव्य दिव्य व्यासपीठ उभा केलं तुम्ही, महाराजांची प्रतिमा मागे आणि माणसं बी सुंदर सुंदर बोलवले हो तुम्ही. रोहिदास महाराज दिसले, मला बरं वाटलं भाऊ आले आले. म्हणलं कोण आहे वाजवायला? दोन असे तरबेज माणसं बसवलेत तुम्ही. अण्णाला मी पुन्हा एकदा सांगेल, अण्णा तुम्ही जे हे काम करताय ना, हे फार मोठं शिवकार्य आहे. कारण आजपर्यंत ज्या जयंत्या झाल्या त्या दारू पिऊन नाचून साजऱ्या झाल्या, तुम्ही त्याला बगल दिली. नाचून नको रे बाबा, शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात अण्णा तुम्ही या पंचक्रोशीत केली आहे. पहिल्या बघितल्या ना जयंत्या तुम्ही, आई डीजेवर गाणे लावायचे पोर आमचे, घाणेरडे घाणेरडे गाणं लावायचे. आता बदल झाला बरं, आता बदल स्वीकारला आमच्या पोरांनी सुद्धा. पूर्वी डीजेवर घाणेरडे गाणे लावून जयंत्या साजऱ्या असायच्या. डिंचक डिचांग डिंचक डिचांग बाबा लगीन, आणि एकाचं बी होईना लगीन. पण आता बगल दिली, आम्ही परिवर्तन करून घेतलं. आणि हे परिवर्तन करण्यामध्ये त्र्यंबकांना मी पुन्हा बोलेल तुम्हाला, तुम्ही कीर्तन आयोजित केलं म्हणजे शिवकार्य तुम्ही घराघरापर्यंत नेण्याचं मोठं पुण्य तुम्ही करताय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आजचा अभंग तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे या व्यासपीठावरील, आणि या धर्ममंडपामध्ये बसणाऱ्या बहुतांश जणांना ऐकलेला आहे, याचं विवेचनही तुम्ही ऐकलेलं आहे. वेगळं काही नाही, पण धर्माचा अर्थ आम्ही आजपर्यंत वेगळा घेत होतो हे मात्र मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण तुकोबारायांची भाषा काय आहे? धर्माचे पालन करणे पाखंड खंड. मग कोणत्या धर्माचे? धर्माचे कोणत्या? हिंदू धर्माचे पालन असं नाही म्हटले, स्पष्ट बोलले का? तुकोबारायांची धर्माची व्याख्या आपल्या व्याख्यापेक्षा वेगळी आहे, निराळी आहे. तुकोबारायांना काय म्हणायचं आपल्याला समजत नाही, आपली अल्पबुद्धी आहे. माऊलींना काय बोलायचं आपल्याला कळलं नाही, माऊली बोलले देवाची द्वारी उभा क्षण भरी, आपण देवळाच्या द्वारात समजून बसलो. तसं तुकोबाराय बोलले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आपल्याला वाटलं हिंदू धर्माचं पालन आहे, करा पाखंडाचं खंडन, मग दुसऱ्या धर्मातल्या लोकांचं खंडन करणं, असा त्याचा अर्थ नाही. नाही, धर्माचे पालन कोणता धर्म? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवा विनाम. कोणत्या धर्माचं? आम्हाला लहानपणी तो धर्म शिकवला. कोणता? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, दयाला पूर्ण उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे. का तो धर्म खरा का? कारण
प्रभुची लेकर सारी तयाला सर्व ही प्यारी खुनाना तुझ लेखावे जगाला प्रेमर पावे। जीव हमारी जाति है, मानव हमारा धर्म है। तुकोबारायांची व्याख्या ही ना हिंदू धर्मापूर्ती होती, ना मुस्लिम धर्मापूर्ती होती, ना ख्रिश्चन धर्मापूर्ती होती, ना बौद्ध, ना ख्रिश्चन, ना मुस्लिम, ना शीख, ना ईसाई, ना महाराष्ट्र धर्मापूर्ती होती। महाराष्ट्र धर्म आहे, महाराष्ट्र धर्म आहे, दुसऱ्या कर्नाटक धर्म नाही होऊ शकत। महाराष्ट्र धर्म आहे, महाराष्ट्र धर्मापूर्ती सुद्धा नाही आहे मर्यादित। व्यापक अर्थ आहे धर्माचा, कोणता? महाराष्ट्रापेक्षा बाहेर देशानं स्वीकारलं, नव्हे नव्हे माझ्या तुकोबारायाला जगानं स्वीकारलं, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय। जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो निया, संप्रदाय सकळांचा येतो निया। जगद्गुरु तुका अवतार व्यापक अर्थ आहे। जगत गुरु आहेत ते, जगाचे गुरु आहेत, पण अर्थ कमी नाही। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे च्या महा करणे काम बिजवाडवावे नाम। धर्माचं, या धर्माचं पालन करायचं आहे, याच्यासाठी आम्हाला जन्माला घातलं, हे च्या महा करणे काम बिजवाडवावे नाम। मग ते करत असताना कसं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, लागला तर लागला आहेच तीक्ष्ण, शब्दही तसे तीक्ष्ण होते तुकोबारायाचे। म्हणूनच की काय, तत्कालीन संतांपैकी सगळ्यात जास्त जर त्रास कुणाला झाला तर जगद्गुरु तुकोबारायाला। का? तर खरं बोलल्यावर शक्य आईला म्हणून लोकांना राग आला, कारण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे। कशासाठी? जन्मालाच याच्यासाठी घातलं, हेच आम्हा करणे काम बीजवाडवावे नाम। नाही भीडभाड कोणाचीच नाही केली, कोणाचीच नाही केली, कोणी किती मोठा असला तरी त्याची भीडभाड नाही। नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, कोणाचीच नाही बरं, कोणाचीच नाही। का नाही? कारण आहे हेची आम्हा करणे काम। हेची म्हणजे कोणतं? हेची शब्दामध्ये खूप ताकद आहे, हेची च चकारात्मक आहे, हेची विष्णूची महापूजा च चकारात्मक शब्द आहेत ना। हेची दान देगा देवा म्हणजे दुसरं देऊ नको, याचा अर्थ दुसरं देऊ नको देवा। हेची विष्णूची महापूजा म्हणजे दुसरी नाही। हेची थोर भक्ती आवडते देवा म्हणजे दुसरी आवडत नाही, हेच आवडतं, म्हणून हेची आम्हा करणे काम बीजवाड। दुसरं नाही, हेच काम करण्यासाठी आम्हाला जन्माला घातलंय। अभंगाचा सरळसरळ भावार्थ असा आहे, विठ्ठल 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 विठ्ठल। आपलं कीर्तन संपलं बरोबर आहे, ऐका आता नीट ऐका। चला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, मग धर्माचं काम करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायला पाखंडाचं खंडन करावं लागलं। खंडन करणं म्हणजे मारणं नाही, खंडन कशाचं म्हणतो? माझं उत्तर द्या, करा खंडन माझ्या विचाराचं, विचाराचं खंडन। आलं लक्षात? करणे पाखंड खंडन, मारणं नव्हं। आई, ज्या ज्या माणसानं धर्माचं काम केलं, मी पुन्हा बोलतो, महाराष्ट्र हा धर्म आहे, महाराष्ट्र धर्म वाढवावा धर्म आहे, दुसऱ्या कर्नाटक धर्म, गुजरात धर्म असं नाही, महाराष्ट्र धर्म आहे। ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र धर्म आहे, तेही काम करा, हे जे आम्हा करणे काम। आता खरं तर तुकोबाराय स्वतःबद्दल माहिती देत आहेत, जे काम तुकोबारायानं केलं ते धर्माचं होतं, आणि जे शिवबाराजानं केलं तेही धर्माचं होतं।
धर्माचं म्हणजे काय? सत्याचं काम करणे. आणि याच्यामध्ये जर कुणी आडवा आला तर त्याला आडवा करणे कामासाठी. बरं, चांगल्या कामासाठी जर कोणी आडवा आला तर त्याला आडवा करणे हे सुद्धा धर्म वाढवणे झालं. धर्म कोणता? धर्माला द्यावं दादा, धर्म करावं दादा, धर्म करावं दादा. मंदिराच्या बाहेर बरेचसे भिकारी धर्म करा म्हणत असतात. आपण धर्म करणे म्हणजे धर्माचं काम करणे, दया दाखवणे धर्माचं काम करणे, सत्याच्या पाठीमागं उभं राहणे धर्माचं काम करणे, सत्यासाठी लढणे म्हणजे धर्माचं काम करणे. शिवराजांनी काय केलं? धर्माचंच काम केलं. शुभाराजाला तर एकदा असं वाटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला जायचे. तसं तर 6व्या वर्षी सुद्धा गेल्याचा उल्लेख मी वाचला. गेल्या 10-15 वर्षापासून मी जो अभ्यासतोय शिवचरित्र, त्यातून असं वाचलं की 6व्या वर्षी सुद्धा गेले, नंतर कर्नाटकला गेले, कर्नाटकवरून सनय करून छत्रपती शिवाजी महाराजाला परत पाठवलं. सनय करून म्हणजे सगळे गुणसंपन्न करून परत पाठवलं. आणि परत पाठवल्याच्या नंतर परत कीर्तनाला गेले. गॅप पडला होता खूप. परत कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यावर तुकोबारायांच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर शिवबाराजांमध्ये एवढं परिवर्तन झालं, एवढं परिवर्तन झालं की शिवबाराज बोलले, तुकोबाराय महाराज मलाही उद्यापासून प्रवचन कीर्तन करायचे, मला नाही स्वराज्याच्या भानगडीत पडायचे. तुकोबाराय बोलले, काय करताय हे? अहो मी जे हे काम करतोय ना हेही धर्मासाठी करतो, आणि तुम्ही जे काम करताय ना तेही धर्मासाठीच आहे. अहो हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा आहे. तुमच्या मातोश्रींची सुद्धा आहे. बरं, मातोश्रींची सुद्धा मी जाणीवपूर्वक बोलतो, कारण प्रतिपदा दिली शहाजीराजांनी मातोश्रींनी. प्रत्येक चंद्र लेखे वंदिता सहाय शिवनौ शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी प्रमाण हे राज्य वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे, आणि ते लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. अर्थ आहे त्या प्रतिपदेचा. आणि हे वाढवायचंय शिवबा, असं काय करता? जिजाऊ मासाहेबाला वाईट वाटलं, शिवबा तुम्हाला धर्माचा अर्थ नाही कळला, हे काम करताय ते धर्माचं काम आहे. माझं खोटं वाटतंय ना, तुम्हाला परत तुकोबारायांकडे चला. शिवबाराजे परत तुकोबारायांकडे, दोघही कीर्तनाला. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, महाराज काय सांगितलंय शिवबाराजांना, असं का करतायत शिवबाराजे? बघा ना, बघा ना, खरंच प्रभाव पडला बरं तुकोबारायांचा. एवढा प्रभाव पडला की त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अभंग सुद्धा लिहिला. आमच्यापैकी 98% शिवचरित्रकारांनाच माहीत नाही शिवाजी महाराजांनी अभंग लिहिलाय म्हणून. बाबा 98% शिवचरित्रकारांनाच माहीत नाही शिवबाराजांचा अभंग आहे म्हणून. शिवबाराजांनी त्या काळात अभंग लिहिला, नाशिवंत सुखासाठी अंतरले जगजेटी, नाही नाही याती घोडी, लक्ष 84 जोडी, मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, आणि शिवराज सांगे जना म्या तो सोडिली वासना. हा छत्रपतींचा अभंग आहे. तंजावर या ठिकाणच्या सरस्वती महालामध्ये आजही तो अभंग उपलब्ध आहे. कुठं माहिती आम्हाला? आम्ही फक्त नाचलो आणि डोक्यावर घेतलं शिवाजी महाराजांना, डोक्यावर घेतलं, डोक्यात कुठं घातलं बोलू का? पुन्हा एकदा स्पष्ट बोलतो, लोकमान्य टिळकांनी घरातले गणपती चौकात आणले, पण माझ्या शिवभक्तांना विनंती आहे, तुम्ही चौकातले छत्रपती घरात घेऊन जा, घरातले माझ घरापर्यंत जाऊ द्या, आणि माझ घरातल्या छत्रपती शिवरायांचे संस्कार माझ्या गर्भवती आईवरती होऊ द्या, शिवराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. कुठं आणले आम्ही घरात? नाही आणले, छत्रपती चौकातच आहे. चौकातले संस्कार जोपर्यंत घरात जात नाहीत, किंवा पुस्तकातले छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत मस्तकात जात नाहीत, तोपर्यंत शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येत नाहीत. मी कटू सत्य बोलतो. चला, आम्ही जयंती नाचून साजरी केली, बऱ्याच लोकांनी तर दारू पिऊन साजरी केली. अरे वा, काही गावात असे बघितले बाबा म्या, पोरं कपडे काढून नाचले, शर्ट काढून नाचायचे, दारू उधळीत. अरे राजाची जयंती आहे का शिवाजी महाराजांची? विटंबना आहे आम्हाला प्रश्न पडायचा रे. विटंबना का? आपल्याच, आमची माती, आमची माणसं, आमच्याच माणसाने केलेली आमची माती आम्ही आजपर्यंत उघड्या डोळ्याने पाहिली, पण या गोष्टीला बगल दिली रे अण्णा.
तुम्ही या गोष्टीला बगल दिली, गावातल्या या महिला एकत्र केल्या, पुरुष एकत्र केले, तरुण एकत्र केले आणि छत्रपतींचे विचार ऐकायला तुम्ही या चौकात बसवले, म्हणजे त्र्यंबक अण्णा खऱ्या अर्थाने हे परिवर्तन आहे, परिवर्तन आहे दादा, गरजेचं आहे ना। काय शिकावं शिवचरित्रातून? धर्माचं काम करत असताना माझा राजा लढला, पाखंडाचं खंडन करायचं आहे म्हणून लढला। एक गोष्ट शिका शिवचरित्रातून, चला ऐका थोडस। माझ्या राजानं छोटे मोठे कामं नाही केल्या, आई आई नीट ऐका, माझ्या राजानं छोटे मोठे कामं नाही केले, लय लहान सण माणसाच्या नादी लागायचं नाही शिवचरित्रातून शिकायचं। आपल्या योग्यतेचा माणूस असला पाहिजे नादी लागायला सुद्धा। विशाळगडाकडे जाताना वाटलं असतं ना शिवराजाला, मीच थांबतो घोडखिंडीमध्ये, बाजीप्रभू तुम्ही कशाला थांबता? नाही 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 बाजी, तुम्ही इथं थांबा, मला विशाळगडावर जाणं गरजेचं आहे, शाहिस्ते खान तिकून जाणावर येणार आहे, त्याला मी मारायचं आहे। आणि शाहिस्ते खान काही तुमच्या लेवलचा नाही, तो माझ्या लेवलचा आहे, आलं का लक्षात? आपल्या लेवलच्या माणसाशी, ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे त्याने आपली लेवल बघितली पाहिजे, कोणासोबतही भांडायचं नाही। छत्रपतींकडून शिका, अफजल खानासोबत अफजल खान म्या मारतो, शाहिस्ते खान म्या मारतो, तो माझ्या लेवलचा आहे। लय मोठा लवाजमा घेऊन आला आहे, लय मोठे उंट आहेत, लय मोठे तोफ आहेत, लय मोठा दारुगोळा आहे, लय मोठी फौज घेऊन आला आहे, त्याला मी बघतो आपल्या लेवलच्या माणसासोबत। मोठे मोठे सरदार मारले कुणी? शिवबाना। मोठे मोठे ते सरदार जवळ केले त्यांनी गारा, जवळ निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवळ निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, मैदानी माझ्या राजाची तलवार। मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा, जवळ निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवळ निघाले मैदानी शिवबाची तलवार, गडावरती माझ्या राजाची मूर्ती, गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती, गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती, गेलो महाराष्ट्राच सुवर्ण, गेलो महाराष्ट्राच सुवर्ण, माझ्या शिवबान थोरा कशी घुसा त्यार पारा, माझ्या राजाची तलवार कशी घुसा त्यार पारा, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार। बड़ा छत्रपती शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की, काम मोठे मोठे करायचे इकडे। शिवचरित्रातून एक गोष्ट शिकायची, छोट्या छोट्या माणसाच्या नादी सुद्धा लागायचं नाही, काम करायचे तर मोठे मोठे काम करायचे। ऐका आई नीट ऐका, देशाचं काम करणं धर्माचं काम आहे। स्वराज्याचं काम होतं स्वतःसाठी होतं का? ते धर्मासाठी होतं, धर्मासाठी होतं, स्वतःसाठी नव्हतं। स्वतःसाठी मोगलांचं राज्य होतं, ती होती मोगलशाही। आदिलशहाचं राज्य होतं, ती होती आदिलशाही। कुतुबशहाचं राज्य होतं, ती होती कुतुबशाही। मग भोसल्यांनी राज्य निर्माण केलं, ती असायला पाहिजे होती ना भोसलेशाही। नाव नाही दिलं भोसलेशाही, नाव दिलं स्वराज्य, स्वराज्य स्वराज्य धर्माचं काम आहे। देशाचं काम करणं, माझ्या राज्याचं काम करणं, सांगू पुन्हा एकदा ऐका नीट। भगतसिंहाने काम केलं, धर्माचं काम केलं, धर्म कळला पाहिजे आई। साक्षात देवाला वनवासाला जावा लागलं, सुमित्रा मातेचा स्नेह नाही आडवा आला धर्माचं काम करताना। प्रभू रामचंद्र गेले सुमित्रा मातेकडून, बोलले आई मातोश्री, भरत छोटा आहे नव, भरत छोटा आहे तर अयोध्या सुद्धा छोटी आहे, म्हणून भरताकडे अयोध्याचं राज्य देतो,
वनवास मोठा आहे मातोश्री वनवास मोठा आहे मी पण मोठा आहे म्हणून वनवास माझ्याकडे घेतो काय म्हणली सुमित्रा माते म्हणली कोणासाठी कोण बोललं तुम्ही वनवासाला जा म्हणून जी तशी इच्छा दशरथ राजेंची सुद्धा आहे तशी इच्छा आमच्या मातोश्रींची सुद्धा आहे काही काही मातेची इच्छा आहे मी वनवासाला जावं आणि भरतांना राजगादीवरती बसावं भरत छोटा आहे आई भरताकडे अयोध्येचं राज्य देतो वनवास मोठा आहे मातोश्री आम्ही वनवासाला जातो सुमित्रा मातेच्या लक्षात आलं थोडंसं बोलल्या एकदा नका का असं बोलताय प्रभुरामचंद्र बोलले मातोश्री जरा विचार करा तुमचा स्नेह जर मला आडवा आला तर धर्म बाजूला जाईल लक्षात ठेवा जर त्यावेळी सुमित्रा मातेने आडव्या आल्या असत्या म्हणल्या असत्या नाही जायचं नाही जायचं आणि जर प्रभुरामचंद्र वनवासाला गेले नसते या रामराज्याचं नाव भविष्यात कधीच कुणी घेतलं नसतं सुमित्रा मातेचा स्नेह आडवाला आला नाही मोठ्या मनानं सुमित्रा मातेनं आपल्या लेकराला वनवासाला जाऊ दिलं सुमित्रा मात्या बोलल्या माझा स्नेह जर इथं आडवा आला तर धर्म दूर जाईल धर्म दूर जाता कामा नये स्नेह दूर गेला तरी चालेल देवा धर्म नको दूर जायला म्हणून स्नेह आडवा आला नाही तसच 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 वीर भगतसिंहाची माता भगतसिंह फासावर गेले आई धर्माचं काम करताना आईची माया आडवी आली नाही की स्नेह आडवा आला नाही नीट लक्ष द्या माझ्याकडं भगतसिंहाला बघायला पाहुणे आले 50 रुपयाची नोट भगतसिंहाच्या हातात आईनं दिली आणि आई बोलली भगत भगत याचा किराणा माल घेऊन ये पाहुणे बघायला येणार आहेत तुला पाहुणे भगत तुला बघायला पाहुणे येणार आहेत किराणा घेऊन ये त्या काळात 50 रुपयाचा भरपूर किराणा यायचा भगतसिंह तसे सदन घरातले होते 50 रुपये सुद्धा तवा भरपूर होते भगतसिंह बाहेर पडले 50 रुपयाच्या नोटेकडे पाहिलं आणि मनातली मनात विचार केला या 50 रुपयाचं मी सामान आणेल किराणा आणेल मी घरी जाईल लेक पाहुणे जेवण करतील पाहुणे तृप्त होतील पाहुणे मला पसंदही करतील माझं लग्नही होईल पण लग्न झाल्यावर मला बाईची सेवा करावी लागेल भगवंता माझा जन्म बाईची सेवा करण्यासाठी नाही या काळ्या आईची सेवा करण्यासाठी रे स्नेह नाही आडवा आला का काम करायचंय ते धर्माचं आणि म्हणून निर्णय घेतला नाही लग्न करायचं मला तिथंच निर्णय घेतला भगतसिंहानं मला लग्न करायचं नाही आयुष्यभर तसेच राहिले भगतसिंह बिगर लग्नाचे आई वय वर्ष 32 रे माझ्या भगतसिंहाचं काम केलं देशाचं काम केलं धर्माचं आणि माझ्या भगतसिंहाला एक दिवस फाशीची शिक्षा सुनावली बघता बघता बातमी देशभर पसरली भगतसिंहाला फाशी सुनावली आहे धर्माचं काम करणाऱ्या माणसाला धर्माचं काम करणाऱ्या देशाचं काम करणाऱ्या देशवीराला फाशी सुनावली आहे बघता बघता देशात बातमी गेली भगतसिंह फासावर लटकवला जाणार आहे ही बातमी भगतसिंहाच्या आईच्या कानावर गेली मला सांगा सुदामांना मी पुन्हा एकदा सांगेल आईच्या कानावर तुमचं पोरग 20 दिवसांना फासावर लटकवलं जाणार आहे ही बातमी गेली काय वाटलं असेल आईला आई माझं लेकरू तळहाताच्या फोडावनी सांभाळलं मी लेकरू तळहाताच्या फोडावनी सांभाळलं रे आणि ते माझं बछडं देश कार्य करता करता माझ्या डोळ्यात देखत फासावर लटकवलं जाणार आहे आणि या आईला उघड्या डोळ्यानं बघायचं किती दुर्दैव म्हणावं किती दुर्दैव आई आईच्या कानावर भगतसिंहाच्या आईच्या कानावर ही बातमी गेली ताटकन उठले भगतसिंह जेलमध्ये आहेत भगतसिंह आई घरातून निघाली भगतसिंहाला भेटायचंय मनात इच्छा आहे
मला माझ्या लेकराची भेट घ्यायची आहे, मला माझ्या लेकराची भेट घ्यायची आहे म्हणून भगत सिंहांची आई उठली आणि निघाली जेलच्या दिशेने. ताड 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 पावलं पडत होते. भगतसिंह अंधाऱ्या कोठडीत जेलमध्ये होते. आई भगतसिंहाला भेटण्यासाठी निघाली. आईला वाटायचं अरे 20 दिवसानं माझं लेकरू फासावर जाणार आहे, मी आज डोळे भरून बघितलं पाहिजे, मी आज डोळे भरून बघितलं पाहिजे म्हणून आई जेलच्या दिशेनं चालली. जवळ गेली जेलच्या, अंधाऱ्या कोठडीत भगतसिंह बसलेले आहेत. आई 20 दिवसानं फासावरती द्यायचंय भगतसिंहाला. आई जवळ गेली, आई त्या जेलच्या गजाला धरलं, लोखंडी गजाला धरलं, त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये डोकावून पाहून भगतसिंहाची आई बोलायला लागली, भगत, ए भगत, भगत. अंधाऱ्या कोठडीतून भगतसिंह उठले आणि बोलले, आईचा आवाज आहे, आई 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 करत गजाकडे आले, जेलच्या दरवाज्याच्या जवळ आले, दरवाज्यातून हात काढला, गजातून हात काढला, आईच्या डोक्यावरून फिरवला आणि भगतसिंह बोलले, आई आई डोळे पूस, डोळे पूस, वीरांची माता रडत नसते. आई शिवबा राजे पन्नाळ गडावरती अडकले, जिजाऊ मासाहेब रडत नव्हत्या. त्यांनी तर कमरेला कमरपट्टा बांधला, म्यानातली तलवार म्यानबाह्य केली होती आणि जिजाऊ मासाहेब घोड्यावरती स्वार झाल्या होत्या, विसरलीस का आई? आई बोलली, तळहाताच्या फोडावरनी सांभाळले रे लेकरा तुला, 20 दिवसाचा सोबतीस लेकरा, काय बोलू काय बोलू, कसं बघू तुला, किती किती डोळे भरून बघू आणि माझं तुला आता बघून काय पोट भरणार आहे रे लेकरा. आयुष्याची राखरांगोळी केलीस पोरा. आई राखरांगोळी नाही, बलिदान आहे देशासाठी बलिदान. आई तुला कळतंय ना वा, वीरांची माता आहेस तू. आई बघायला लागली भगतकडे, भगत किती मोठ्या मनाचा आहेस रे, किती हुशार आहे लेकरू माझं. नाही पण आता फक्त 20 दिवसाचं सोबती आहे लेकरू, फक्त 20 दिवसाचं सोबती आहे. एवढ्यात भगतसिंह बोलले, आई आई मी 20 दिवसाचं सोबती आहे ना, मग एक 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 मागणी मागू तुझ्याकडं, शेवटची एक मागणी मागू तुझ्याकडं, बोल बोल लेकरा बोल, काय पाहिजे तुला. मी मागणी मागतो आई, देशील देशील, होय रे बाळा बोल, काय इच्छा आहे तुझी शेवटची. अरे मरणार आहे तू आणि शेवटची इच्छा बोलतोस, बोल ना लेकरा, काय पाहिजे तुला, बोल बोल भगत, बोल बोल लेकरा, काय हवाय तुला. भगतसिंह बोलले, आई माझं पार्थिव मला या फासावर लटकवलं जाईल. आई माझं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी गावातली मंडळी येईल. आई माझी एकच विनंती आहे गाई, माझं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी तू येऊ नको. आई आई माझं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी तू येऊ नको. आई का भगतसिंहाची आई बोलली, कार का येऊ नको मी. आई काकाला पाठव, आई काकाला पाठव, तू येऊ नको का, तर तू रडशील, माझ्या पार्थिवावर पडून तू रडशील ग. आई तू रडताना इंग्रज अधिकारी खुश होतील, माझ्या मरणानं इंग्रज खुश होता कामा नये म्हणून तू माझं पार्थिव नेण्यासाठी यायचं नाही. विठ्ठला विठ्ठला ठाला 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 विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आई काम होतं देशाचं, काम होतं धर्माचं. आई धर्माचं काम करतोय, तुझा स्नेह आडवा येऊ देऊ नको. आई आणि नाही आला बरं, स्नेह सुद्धा आडवा आला नाही. आतापर्यंतचे उदाहरणं प्रभू रामचंद्राचं घ्या, स्नेह आडवा आला नाही. भगतसिंहाची आई घ्या, स्नेह आडवा आला नाही. तुमचं आमचं काम करत असताना सुद्धा स्नेह आडवा यायला नको. Oh, my God.
तो शाळेत पण जातो, यंदा तिसरीला गेलाय, दोन वर्ष झाले. तो सज्जन आहे, तो प्रचार सभेत जात नाही. तो सभेत जात नाही, मोर्चात जात नाही. तो वारकरी आहे आणि माळकरी आहे, तो इथं येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आई, धर्माचं पालन करण्यासाठी पाखंडाचं खंडन माझ्या शिवराजाने केलं आणि त्या शिवाजी राजांच्या विचारांचे वारसदार तुम्ही आम्ही. आम्हालाही धर्माचं काम करताना कधी कधी पाखंडाचं खंडन करावं लागलं, तर तयार राहावं लागेल. नाठाळाच्या माथी हनुकाठी आई, प्रतापगडाच्या पायथ्याला खान संपवला होता, ते धर्माचंच काम होत. ते काम धर्माचंच होत. प्रतापगडाच्या पायथ्याला खान येऊन थांबलेला होता आणि 10 वाजता भेटायची वेळ ठरली. शिवचरित्रातून एक गोष्ट शिका चला, शिवचरित्रातून एक गोष्ट शिका. वेळ ठरली होती 10:00. वेळेचं किती मॅनेजमेंट आहे बघा, वेळेचं नियोजन बघा. वेळ ठरली होती भेटायची 10:00 आणि महाराज भेटायला गेले कधी? 12 वाजता. का का 12 वाजता महाराज का भेटायला गेले? कारण 12 वाजता सूर्याची किरण थेट डोळ्यात येतात. वरचा गडावरला माणूस अस्पष्ट दिसतो, अस्पष्ट माणूस दिसतो. वरून गडावरून कोण आलंय काहीच कळत नाही. आणि मग गडावरला येणारा माणूस दिसू नये, ते अस्पष्ट दिसावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 12 वाजता भेटायचे ऐवजी. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की